जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मागील गेल्या 5 ते 6 दिवसापासून राजपुरासह परराज्यातील मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीला मोठा पूर आला आहे। तापी नदीवरील भागात मध्य प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने तापी नदीला गेल्या 2 दिवसापासून पूर परिस्थिती निर्माण झाली असून जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीवरील प्रकाशा व सारंगखेडा येथील सर्व दरवाजे खुले करण्यात आल्याने तापी नदीला मोठा पूर आला आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी काठावरील असणाऱ्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून तापी नदी काठावर असणाऱ्या गावातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की कोणीही शेतीसाठी तापी नदीवरील लगतच्या भागात कामाकरिता जाऊ नये, तसेच आपली जनावरे तापी नदी काठावरील नेऊ नये। आगामी काळात परिस्थिती पाहता नदी काठावरील असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले असून याबाबतीत नदी काठावरील सर्व राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।